भारतीय जनता पार्टीचे आमदार राम कदम यांनी दहीहंडी उत्सवामध्ये जे काही बेकायदेशीर आणि बेजबाबदारपणाचे वक्तव्य केलेले आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटना सोलापूर शहराच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला काळापासून आज निषेध करण्यात येत आहे। महाराष्ट्रात आपण पाहत आहे की आमदार राम कदम असो, शरद बनसोड असो आणि पंढरपूरचे एक आमदार असो, त्यांनी ज्या पद्धतीने शेतकरी सैनिक आणि महिलेबद्दल जे काही बेकायदेशीर आणि चुकीचे वक्तव्य करत आहेत त्यांना पदावर एक मिनटं सुद्धा ते राहण्याचे लायकीचे नाही आहेत। त्यांनी जर थोडीसं सुद्धा त्यांच्यात नैतिकता असेल तर त्यांनी तात्काळ राजीनामा देऊन राजकारणातून निरोप घ्यावा, अन्यथा आम्ही आज त्यांच्या प्रतिमेला काळा फासलेला आहे। उद्या जर तिने त्यांच्या वक्तव्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातील भगिनींची माफी नाही मागितलं ते दिसेल, त्यांच्या तोंडाला प्रहारचे सैनिक काळा फासल्याशिवाय राहणार नाही।